विद्यार्थ्यांचं हृदयाच्या तळापासून सहर्ष स्वागत हा चला जॉईन व्हा सर्वांनी प्रथम सर्वांनी प्रथम जॉईन व्हायचे आणि एक महत्वपूर्ण विषय आज तारीख आहे वीस मार्च लक्षात घ्या आणि वीस मार्च म्हणल्याच्या नंतर आपल्या समोर एक महत्वपूर्ण गोष्ट येईल ती गोष्ट आहे चौदार तळे म्हणजे लक्षात घे गे, गेली वर्षानुवर्ष तू जे पाणी प्याला त्या पाण्यासाठी देखील एका माणसाला संघर्ष करावा लागला आणि तो संघर्ष करणारा माणूस म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ही आपल्याला लक्षात घ्यायचंय चला आता या सत्याग्रहाबद्दलची माहिती पाहायची आपल्याला सत्याग्रह का झाला हा या प्रत्येक गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या चला जॉईन व्हा हो प्रथम सर्वांनी हा जॉईन हो द्या सर्वांनी रे बघा त्या मोबाईलला काय झालं रे चला ओके जॉईन व्हा सर्वांनी हा चला ओके okay. हा गुड इव्हनिंग जॉईन व सर्वांनी जॉईन व एकदा पहिल्यांदा चला जॉईन झाले का हा लक्षात घ्या म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे चौदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना का करावा लागला आज आपल्याला जे काही पाणी भेटायले आणि आज आपण जे काही भरपूर पाणी प्यायलो ते पाणी पिण्याचं स्वातंत्र्य एका महामानवाने आपल्या पदरात बहाल केले आणि मग त्या माणसाला या जगातल्या कुठल्याही माणसाने न विसरता काम आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आता लक्षात घ्या आपल्याला माहित असेल की बाबा वीस मार्च बावीस मार्च या कालावधीत एकोणीसशे आपण पाहिलं असेल दक्षिणेकडल्या बहिष्कृत लोकांची एक परिषद पार पडली आणि ही जी काही बहिष्कृत लोकांची परिषद पार पडली ही बहिष्कृत लोकांची परिषद पार पडली होती मानगाव जळगाव जिल्ह्यामध्ये आता पाय या परिषदेला प्रमुख व्यक्ती होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विचार मंचावर आणखी एक व्यक्ती होते राजश्री शाहू महाराज आपण म्हणतो चांगल्यांच्या संगतीत माणूस चांगला होतो चांगल्याच्या संगतीत काय होतो माणूस चांगला होतो म्हणून ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर पहा की मानगाव परिषद होती आणि या मानगाव परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचावर बोलत असताना बोलले की अस्पृश्यांना या अगोदर असा सखा लाभला नाही आणि यानंतर असा सखा लाभल का नाही यामध्ये आम्हाला शंका आहे बाबासाहेब आंबेडकरांचे हे गौरव उद्गार ऐकल्याच्या नंतर राजश्री शाहू महाराज विचार मंचावर म्हणतात की अस्पृशांनो तुम्हाला जर तुमच्या न्याय हक्कासाठी लढा द्यायचा असेल न्याय हक्कापासून किंवा तुमच्या अन्याय गुलामगिरी परिस्थितीतून मुक्त व्हायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच एक विचार मार्ग आहे जे तुम्हाला या अन्याय अत्याचारातून मुक्त करतील आणि मग बाबासाहेब आंबेडकरांची गुणवत्ता राजश्री शाहू महाराजांनी ओळखली आणि राजश्री शाहू महाराजांनी सांगितलं की बाबासाहेब तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर त्यासाठी मी मदत करेल तुम्ही बिंदास शिक्षणासाठी जा आणि म्हणून लक्षात घ्या कालपारा युक्रेनमध्ये आपले लेकर अडकले ते अडकण्यासाठी जे काही राजकारण झालं तर या दळभद्री शासनाला कळावं की तुमच्या देशात शैक्षणिक व्यवस्था पुरेशा असतील तुमच्या देश देशात मेडिकल कॉलेजसाठी फीस जास्त असेल आणि मग कमी मार्काहून किंवा थोड्याशा मार्काहून हुकलेला विद्यार्थी कमी फीजसाठी तो युक्रेनमध्ये शिकायला जातो आणि ते आणण्यासाठी जर तुम्ही राजकारण करत असाल तर तुमच्यासारखे या देशात न जगलेले बरे म्हणजे या देशात पहिल्यांदा परकीय देशाचं शिक्षण घेण्याचं धाडस एका माणसानं केलं ते म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या महामानाला पाठवण्याचं एका राजानं काम केलं तो राजा म्हणजे राजश्री शाहू महाराज हेही आपण विसरता कामा नाही तर सांगायचं तात्पर्य राजश्री शाहू महाराज म्हणले की बाबासाहेब जा तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे वीस ते एकोणीसशे चोवीस या कालखंडामध्ये शिक्षणासाठी गेलेत इंग्लंडला इंग्लंडमध्ये केम्ब्रिज नावाच्या विद्यापीठामध्ये शिकलेत केम्ब्रिज विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर एक नाव लिहिले द सिंबॉल ऑफ नॉलेज इज इक्वल टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीनशे वर्षात या कॉलेजमध्ये असा विद्यार्थी आला नाही आणि इथून पुढे येईल यामध्ये आम्हाला शंका आहे म्हणजे लक्षात घ्या ज्या ज्ञानाचं प्रतीक म्हणून ज्या बाबासाहेब आंबेडकरांकडे आपण पाहतो चौदा एप्रिल हा दिवस आपण जागतिक ज्ञान दिवस म्हणून साजरा करतो सात नोव्हेंबर हा दिवस आपण आपल्या भारतामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतो त्या बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या तारखेला आपल्याला पाणी पिण्याचं एक स्वातंत्र्य बहाल केलं तो दिवस आहे चौदार तळ्याचा सत्याग्रह आज तारीख हे विद्यार्थी मित्रांनो वीस मार्च हे सहज त्यांनी केलं नाही कारण प्रत्येक महा समाज सुधारक असेल विचारवंत असेल क्रांतिकारक असेल यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये देखील या समज प्रॉब्लेम आले या समज का समस्या निर्माण केल्या आणि हे लोक समाजसेवेसाठी धजल्या गेले त्याचमध्ये एक नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर पहा राजश्री शाहू महाराज म्हणलेत की दलितांनो हात तुमचा उद्धार करता आहे आणि मग ही गोष्ट या ठिकाणी घडली तर गोस्ट देस्ट進 देस्ट進 ही गोष्ट घडत असताना पहा झालं काय एकोणीसशे वीस ते एकोणीसशे ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन या ठिकाणी शिकायला गेलेत या ठिकाणी त्यांनी डीएससी आणि एम पदवी प्राप्त केली ही पदवी प्राप्त करताना जपानच्या बाराट लॉ या ठिकाणी त्यांनी बॅरिस्टर ही देखील पदवी प्राप्त केली एकोणीसशे ला बाबासाहेब आंबेडकर आपल्या भारतामध्ये परत आले आणि परत आल्याच्या नंतर एक प्रसंग घडला आहे आपल्या भारतात आलेत भारतात येत असताना आपल्या भारतात त्या काळी नॅनो पजेरो स्कारिओ हे ना काही अशा गाड्या नव्हत्या हो भाऊ आणि त्यावेळेस आपल्या भारतात दळणवळणाचं साधन होतं टांगा आणि मग त्या टांग्यामध्ये बाबासाहेब बसलेत बसल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या घरी जायचे दादर या निवासस्थानी निवासस्थानी जात असताना लक्षात घ्या म्हणजे परळला आणि त्या ठिकाणी जात असताना टांग्यावाला आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये वार्तालाप झालाय वार्तालाप झाल्याच्या नंतर टांग्यावाल्याने विचारलं तुमचं नाव काय तेव्हा त्यांनी नाव कारण काम ऐसा करो की नाम हो जाय ना तो नाम ऐसा करू की नाम सुनते काम हो जाय देशात नाव पुरेसे भाऊ आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी नाव सांगितलं की मी भीमराव रामजी आंबेडकर आंबेडकर म्हणल्याच्या नंतर त्या टांगा चालवणाऱ्या व्यक्तीच्या सुपीक डोक्यात नापिक विचार आले आणि नापिक विचार आल्याच्या नंतर एक व्यक्ती आहे तो अस्पृश्य आपल्या टांग्यात बसलाय आपला टांगा वाटलाय म्हणून ते हरामखोरांनी बाबासाहेबांना तिथून काढून दिलं कारण का जर मी जर हा जर टांगा घेऊन गेलो तर मला लोक मारतील आणि म्हणून मला मारतील या भीतीने त्याने टांगा उतरला बाबासाहेबांनी सांगितलं तुला मारतील तू तु मागं बस वाटलं तर तू राजा महाराजासारखा बस मी टांगा चालवतो बाबासाहेब टांगा चालवलेत या देशातल्या प्रत्येक माणसाला चालण्याचं धाडस ज्या माणसानं शिकवलो तो माणूस टांगा चालवतो टांगा पलटी होतो बाबासाहेबांच्या गुडघ्याला मार लागतो बाबासाहेब घरी जातात रमाबाई दरवाजा उघडते दरवाजा उघडल्याच्या नंतर बाबासाहेबाच्या चेहऱ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट असं दुःख दिसतंय दुःख दिसल्याच्या नंतर रमाबाई आंबेडकर बाबासाहेबांना विचारतात की काय झालं तेव्हा लक्षात घ्या जर एखादा व्यक्ती आपल्या ठिकाणी असेल की आपल्या समाजावर एवढा अत्याचार होतोय आणि मी परदेशामध्ये शिकतोय एखादा मला असता खड्ड्यात गेला तो समाज चल आपण त्या ठिकाणी स्थायिक होऊया छानपैकी आपला बंगला बांधू छानपैकी आपली घोडीगाडी सर्व होईल मी एवढा छान शिकलोय त्याच ठिकाणी स्थायिक होऊया पण त्यांनी गेलं की वर्षानुवर्षी एका समाजाला कुठंतरी मला तरी निसतं टांग्यातून मी पडलोय पण माझा समाज गेले कित्येक वर्ष कालखंडापासून कुठंतरी एक ग्लानी पडलेल्या अपरिचित परिस्थितीमध्ये पडलेला आहे त्या समाजाला मला बाहेर काढायचंय आणि ही एक शपथ घेतली आणि म्हणून जरी आपण शिकलो तर बॅरिस्टर हे पद न करता त्यांनी पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकर आपल्या भारतात आल्याच्या नंतर त्यांनी पहिले एक काम केले ते पहिलं काम म्हणजे या बहिष्कृत समाजाला बाहेर काढण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी वीस जुलै या तारखेला एकोणीसशे चोवीस मध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली मित्रांनो आता बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना करण्याचा मे मूळ उद्देश काय बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना वीस जुलै एकोणीसशे चोवीस ला केली याचं मुख्यालय परळ मुंबई या ठिकाणी स्थापन केलं आता या संघटनेचे अध्यक्ष कोण बनवले तर या संघटनेचे अध्यक्ष बनवले या समितीचे अध्यक्ष बनवलेत हिरालाल चिमनलाल सेटलवाड हे जे काही बहिष्कृत हितकारणी सभाईचा कार्यभाग बनला सीताराम नामदेव शिवतरकर कोण बनला सीताराम नामदेव शिवतरकर हा बनला हिचा कार्यवाहक आणि इचे कार्यकारी अध्यक्ष बनले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मग काय ज्या ज्या बहिष्कृतांवर अत्याचार होतात या बहिष्कृतांना प्रथम हे जाणीव करून द्यावा लागेल की तू हे गुलाम आहे कारण गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथमतः या गुलामांना हे दाखवून दिलं की तुम्ही गुलाम का आहेत आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली बहिष्कृत हितकारणी सभेचं जे काही घोष वाक्य होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याच्यानंतर ब्रीद वाक्य होतं शिका पेटवा आणि चेतवा शिका पेटवा आणि चेतवा म्हणजे तुम्ही शिकले तर तुमचा मेंदू पेटवा आणि तो मेंदू पेटला असेल तर इतरांचे देखील मेंदू चेतवा म्हणजेच पुस्तक वाचल्यानं मस्तक सुधारत सुधारलेलं मस्तक सशक्त होतं आणि सशक्त झालेलं मस्तक कोणासमोर नतमस्तक होत नसतं हे आपल्याला त्या काळी शिकलोत आपण म्हणजे ही पण गोष्ट आपण विसरता कामा नये मग झालं काय की बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली आणि बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना करत असताना बारा ॲट लॉ या ठिकाणी आपण बॅरिस्टर म्हणून पूर्ण झालोत आणि मग पहिली केस बाबासाहेब आंबेडकरांनी लढली म्हणजे हेही आपल्याला माहीत पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली केस कोणती लढली तर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली केस लढली जेधे बागडे आणि जोगळकर काय झालं होतं बाबा तर या तिघांनी काय केलं होतं एक आग्रलेख लिहिला होता त्या अग्रलेखामध्ये टिळकांना त्यांनी म्हणलं होतं देशाचे दुश्मन आणि म्हणून यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल झाला यांना अटक झाली तेव्हा यांचा गुन्हा कुठलाही नाही हे बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी यांची केस लढवली आणि यांची केस लोडून या तिघांनाही निर्दोष मुक्त केलं म्हणजे एक आदर्श वकील कसा पाहिजे हे देखील उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम भारतीय लोकांना दाखवून दिलं पण मी वकील करून एखाद्या आरोपीला त्याच्या शिक्षेपासून मुक्त करू शकतो मी नोकरी करून माझ्या घराचं उद्धान करू शकतो मात्र माझा समाज एका विपरत परिस्थितीमध्ये ग्लानी आलेला पडलेला आहे त्या समाजाला माल बाहेर काढण्यासाठी प्रथम मला या लोकांना रस्त्यावर आणावं लागेल आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथमता ठरवलं की मानव जीवन जगत असताना मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र आणि निवारा आणि मग अन्न आलं मित्रांनो की पहिल्यांदा प्रश्न उद्भवतो तो प्रश्न आहे पाण्याचा आणि मग आपल्याला शिकवलंय की संत एकनाथ महाराज जाळण देऊन देवीला येत असताना त्यांच्या हातात पाण्याची पिशवी होती त्यांना रस्त्यांना जात असताना एक गाढव व्याकुळ तहानलेलं दिसलं तेव्हा संत एकनाथांनी आपल्या हातातील पिशवीतलं पाणी त्या गाढवाला पाजलं मात्र गेली वर्षानुवर्षी एक समाज होता त्या समाजाला पाण्याच्या थेमाला शिवल्या दिलं जात नव्हतं त्या समाजाला त्या पाण्यापासून अलिप्त केलं जात होतं आणि मग त्या समाजाला ती वागणूक होती ती गाढवापेक्षा बत्तर होती आणि या गाढवापेक्षा बत्तर असणाऱ्या समाजाला खऱ्या अर्थानं मानवतेचा गुण बहाल करणारा एक महामानव आपल्या भारतात जन्माला आलाय त्या महामानवाचं नाव आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आता मेन गोष्ट काय पहा म्हणजे ही गोष्ट का घडली बाबा तर याच्यामध्ये मग त्यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला कुलाबा नावाचा जिल्हा सध्याचं नाव रायगड आणि या रायगड नावाच्या जिल्ह्यामध्ये महाड नावाचा जे काही तळ आहे या महाड या ठिकाणी असलेल्या तळ्याला त्यांनी काय केलं तर असंख्यानुयायी सह त्यांनी पहिल्यांदा पाणी पिलं आणि पाणी पिल्याच्या नंतर सर्वांसाठी हे तळ एकोणीसशे एकोणतीस ला पंडित नावाच्या व्यक्तीनं काय केलं तर कायदेशीरित्या खुलं केलं म्हणजेच लक्षात घ्या वारंवार आपल्यावर अत्याचार होतो तेव्हा त्या ते अत्याचार अत्याचारासाठी रस्त्यावर यावं लागतं आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला लढावं लागतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा आपल्याला शिकवले म्हणजे ही गोष्ट या ठिकाणी घडली आता ही गोष्ट या ठिकाणी घडल्यावर त्यांनी इथं थांबले नाही हा झाला पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न आणि हा पाण्याचा प्रश्न वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला मिटवतो न मिटवतोच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरा एक मुद्दा हातात घेतला तो मुद्दा म्हणजे पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस मनस्मृती या ग्रंथाचं दहन ज्या माणसाचं पुस्तकावर प्रेम आहे तो माणूस जर पुस्तक जाळतो तर लक्षात घ्या ते पुस्तक किती वाईट असेल ज्या माणसाचं पुस्तकावर प्रेम आहे तो माणूस एखादं पुस्तक जाळतो जो माणूस पुस्तकासाठी घर बांधतो ज्याचं आयुष्य वाचनासाठी खर्च करतो तो माणूस एखादं पुस्तक जाळत असेल तर हे आपल्याला कळणं गरजेचं आहे की ते पुस्तक किती वाईट असेल तर या मनस्मृतीचं दहन पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस रायगडाच्या पायथ्याशी कारण सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये आपण पाहिलं असेल छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाला विरोध केला तो विरोध टाळल्याच्या नंतर असं म्हणतात की चोवीस सप्टेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक करून घेतला म्हणून लक्षात घ्या कधी कधी स्वराज्यात घडलेल्या घटना आणि स्वतंत्र भारताच्या कालखंडात घडलेल्या घटना याच्यामध्ये साम्य आहे वयाच्या सतराव्या वर्षी सोळाशे सत्तेचाळीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि स्वराज्याची स्थापना करताना मुघलांच्या तावडीतला पहिला किल्ला जिंकलाय त्या जिंकला किल्ल्याचं नाव आहे मित्रांनो तोरणा नावाचा किल्ला आणि आपला भारत स्वातंत्र्य झालाय मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीस ला ही पण गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे आपल्या स्वराज्यामध्ये काही लोक गुन्हे करतील स्वराज्यामध्ये केलेल्या गुन्ह्यावर वचक लागेल त्या लोकांना दंड लागेल त्यासाठी सव्वीस जानेवारी सोळाशे मध्ये स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजीराजे एक ग्रंथ लिहितात त्या ग्रंथाचं नाव आहे दंडनीती आणि म्हणून या भारतातल्या तमाम लोकांना न्याय आणि हक्काच्या एकत्रित लढ्यामध्ये सामावून घेत असताना सर्वांना न्याय कळावा हक्क कळावा आणि गुन्ह्याची शिक्षा कळावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील या देखी देशासाठी एक ग्रंथ लागू केला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास त्या ग्रंथाचं नाव आहे या भारताचं संविधान म्हणजे ह्या साम्य गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे वैचारिक वारसा वारसा कळणं आपल्याला गरजेचं आहे मात्र आपण जाती पंत धर्म याच्यात विखुरलेलो आहोत या देशाला कोणीही गुलाम करू शकते याचं कारण दलिंदर आपण वेगळे लक्षात घेणं गरजेचं आहे येणाऱ्या गर कालावधीत मोजके पाचशे सहाशे लोक आपल्या देशात आले आपल्याच लोकांनी त्या लोकांना सहकार्य केलं आणि हेच लोक आपल्या महत्वाची गोष्ट भोकांडीवर बसले याचं कारण आपल्यातले काही फितूर होते आपल्यातले काही गद्दार होते हे कळणं आपल्याला गरजेचं आहे म्हणजे पहा सर्वात महत्वाची गोष्ट सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला या देशामध्ये काय झालं तर संविधान लागू करण्यात आलं जसं सोवी सव्वीस जानेवारी सोळाशे शहात्तरला स्वराज्यामध्ये दंडनीती नावाच्या ग्रंथाचं अनुकरण करण्यात आलं होतं था। म्हणजे ही गोष्ट आपल्याला समजणं काळाची गरज आहे ही गोष्ट आपल्याला समजणं काळाची गरज आहे तर पहा लक्षात काय झालं की या मनस्मृती ग्रंथाचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही राज्याभिषेक दिनी अपमान झाला त्या अपमानाचा बदला करण्यासाठी <Coughs> रायगडाच्या पायथ्याशी म्हणजे स्वराज्याची राजधानी रायगडाच्या पायथ्याशी या मनस्मृती ग्रंथाचं दहन केलं दहन कोणाच्या हस्ते केलं तर दहन केलंय बापू साहेब लक्षात घ्या निळकंठ सहस्रबुद्धे त्यांच्या ब्राह्मण मित्राकडून या मनस्मृती ग्रंथाचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस सप्टेंबर इसवी सन अठरा एकोणीसशे सत्तावीसला ला रायगडाच्या पायथ्याशी केले मी काय म्हणलो तुम्हाला की जो माणूस पुस्तकासाठी घर बांधतो तो माणूस एक पुस्तक जालतो तर नक्कीच हे पुस्तक मानवतेला काळीमा फासणार असेल तेव्हा लक्षात घेणं सध्याच्या काळाची गरज आहे ही पण आपल्याला <coughs> लक्षात घेणं काळाची गरज आहे आणि मग बाबासाहेब आंबेडकरांचा इथून लढा चालू झाला सांगायचं चा तात्पर्य केवळ त्यांनी पाण्याचा सत्याग्रह केला नाही तर या महामानवाला आणखी सत्याग्रह करावं लागले आणि महामानवाला दुसरा सत्याग्रह करावा लागला एकोणीसशे एकोणतीस ला मग हा सत्याग्रह कोणता तर आपल्याला माहीत पाहिजे की बाबाचा सत्याग्रह काय होता पार्वती मंदिराचा सत्याग्रह आणि या सत्याग्रहासाठी त्यांनी नेतृत्व दिलं होतं शिवराम कांबळे यांच्याकडं म्हणजे अस्पृश्य लोकांना त्या काळी मंदिरात देखील प्रवेश नव्हता ताण घेऊ नका ज्या माणसांना मंदिरात प्रवेश नव्हता त्या माणसाचा आज विहार गावागावात आहे म्हणून लक्षात घ्या वेळ प्रत्येकाची बदलणारी असते वेळ प्रत्येकाची येणारी असते म्हणून त्या वेळेवर ताबा प्रथमता तुम्ही तुमच्या कार्यासाठी संलग्न पाहिजे हे ना तर झालं काय शिवराम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पार्वती मंदिराचा सत्याग्रह केला त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा सत्याग्रह करावा लागला दोन मार्च एकोणीसशे तीस तो सत्याग्रह म्हणजे नाशिक नावाच्या जिल्ह्यामध्ये काळाराम नावाचं मंदिर आहे आणि या काळाराम मंदिरासाठी बाबासाहेब आंबेडकरांना सत्याग्रहाचं नेतृत्व द्यावं लागलं ला, दादासाहेब गायकवाड यांच्या दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काळाराम मंदिर सत्याग्रह पार पडला आणि हा काळाराम मंदिर सत्याग्रह पार पडला सर्व काही गोष्टी सुरळीत होत्या सत्याग्रही पार पडला मात्र झालं काय सत्याग्रह पार पडल्यावर तुम्हाला माहित असावं हो दो की दोन मार्च एकोणीसशे तीस मंदिराचा सत्याग्रह पार पडला मात्र बाबासाहेबांना वाटलं की वारंवार याला आपण ज्या मंदिरासाठी बेजार आहेत वारंवार आपण ज्या मंदिरा मंदिराच्या मंदिरा प्रवेशासाठी बेजार आहेत आणि मग त्या मंदिरात बसणारा एक देव आहे त्या देवाला माझं अस्तित्व मान्य नसेल तर बाबासाहेबांनी देखील ठरवलं जोपर्यंत तो मला दिसत नाही तोपर्यंत मीही त्याचं अस्तित्व मान्य करणार नाही आणि म्हणून एक तारीख उजाडली ती तारीख होती विद्यार्थी मित्रांनो तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस जो मंदिरात बसलेला देव किंवा ज्या मंदिरात माझ्या धर्माला माझ्या जातीच्या लोकांना प्रवेश नाही तो जर आमचं अस्तित्व मान्य करत नसेल तर इथून पुढं मीही त्याचं अस्तित्व मान्य करणार नाही आणि म्हणून एक सिंह गर्जना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली ती सिंह गर्जना म्हणजे जरी मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही एकवीस वर्ष धर्माचा अभ्यास केला एकवीस वर्ष धर्माचा अभ्यास केल्याच्या नंतर जो शांततेचं प्रवर्तक असणारा जो धर्म आहे त्या धर्माचं नाव आहे बौद्ध धर्म आणि मग एक तारीख उजळली ती तारीख होती चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन आणि मग नागपूर नावाचं शहर आणि या नागपूर शहरामध्ये लक्षात घ्या चंद्रमणी महास्तवीर या बौद्ध भिक्षूकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरांची दीक्षा घेतली त्यावेळेस भारतातल्या चार लाख लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला हे झालं जगातलं सर्वात मोठं धर्मांतरण राज्यघटना कलम पंचवीस अन्वय तुम्हाला तुमच्या धर्माच्या चालीरीती रूढी परंपरा चरण आचरण पद्धती पटत नसतील तर तुम्ही तुमच्या मर्जीनं यातीत असणारा धर्म स्वीकारू शकता आणि म्हणून भारतातलं सर्वात मोठं धर्मांतरण झालं चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन तत्पूर्वी इतिहासामध्ये गोलमेज परिषदा घडल्या आणि या गोलमेज परिषदा घडल्या एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस या तीनही गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन या ठिकाणी उपस्थित राहिले या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष होते रॅमसे मॅकडोनाल्ड आणि मग या गोलमेज परिषदेला बाबासाहेब आंबेडकरांनी एक अधिकार माग मागणी केली त्या अधिकाराचं नाव होत आसपुरुषांसाठी स्वतंत्र मतदारसंघ आणि म्हणून इथं आपल्याला कळणं गरजेचं आहे आसपुरुषांसाठी स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे लक्षात घ्या आपल्या भारतामध्ये चार हजार एकशे वीस आमदार आहेत आपल्या भारतात ज्या काही विधानसभा आहेत त्या विधानसभेचे एकूण आमदार आहेत हजार एकशे वीस आमदार तर या चार हजार एकशे वीस आमदारापैकी एस सी साठी सध्या राखीव जागा आहेत पाचशे चौपन्न आमदाराच्या एसटी साठी राखीव जागा आहेत सहाशे चौदा आमदाराच्या पहा लक्षात घ्या म्हणजे सहाशे चौदाच्या इकडं आणि इकडं पाचशे चौपन्न आमदाराच्या जागा पंच्याऐंशी जागा लोकसभेमध्ये राखीव सत्तेचाळीस जागा एस टी साठी लोकसभेमध्ये राखीव म्हणून उगच म्हणल्या जाता नाही लाल दिव्याच्या गाडीला तुझर वरदान मात्र हे सर्व होत असताना तुला कळणं गरजेचं आहे कारण कोणीतरी छान म्हणलंय भीमा तुझ्या रथाची घोडे पळून गेली भीमा तुझ्या रथाची घोडे पळून गेली अवकात काय त्यांची सारेच कळून गेली भीमा तुझ्या रथाची घोडे पळून गेली म्हणजे हेही आपल्याला कळणं गरजेचं आहे कारण आपल्या बौद्ध वस्तीमध्ये काही लोक येतात निळा रुमाल टाकतात जय भीम म्हणतात तुम्ही दणदनीत त्याला मतदान करतात पाच वर्षात ते आपल्या वस्तीकडे ढुंकूनही पाहत नाही तर हे काळ बदलणं काळाची गरज आहे कारण आपण नेता कोणाला केले आपल्याच समाजातल्या काही लोकांनी आपल्याच निश्चित पडलेल्या समाजाकडे दुर्लक्ष केलंय आणि हे ओळखणं तुमचं काम आहे कारण वामनदादा कर्डक म्हणाले होते की संघटना हजार झाल्या नेते हजार झाली कुणा आपली मनावी चेहरे हजार झाली तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर कारे भीमा तुझ्या मताची माणसं आज मेली तर कारे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक वारसा पाळणारी माणसं मेलीत म्हणून निश्चित पडलेला समाज आजही निश्चित आहे आणि कुठंतरी लक्षात घ्या ज्याची पोळी शिजली ज्याची पोळी भाजली तोच त्या समाजावर अत्याचार करतो ही शोकांतिका बदलणं सध्या काळाची गरज आहे झालं काय तर सांगायचं तात्पर्य गोलमेज परिषदेमध्ये स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली तेव्हा गांधीच्या पोटात गोळा आला आणि याने एक नवीन नाटक दाखवलं काय तर हिंदू धर्माचं विभक्तीकरण होईल बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आलं कि शासन करती जमात व्हायची असेल तर काय करावं लागेल आमच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ केला तर त्या लोकसंख्येच्या जागेत आमचे लोक उभे राहतील आमचे लोक संसदेमध्ये जातील आमच्या लोकांचे प्रश्न मांडतील आणि आमच्या लोकांचा विकास करेल हा त्यांचा हेतू होता म्हणून लक्षात घ्या या ठिकाणी सहाशे चौदा आमदार पाचशे चौपन्न आमदार पंच्याऐंशी राखीव जागा सत्तेचाळीस राखीव जागा हे वरदान आहे आणि म्हणून म्हणल्या जाते की लाल दिव्याच्या गाडीला तुझर वरदान म्हणजे आपण गाणे ऐकायलो गाण्यावर मोकार नाचायलो मात्र गाण्याचे अर्थ आपण आणखी समजून घेतले नाही हेही कळणं गरजेचं सांगायचं तात्पर्य गेली वर्षान वर्ष निश्चित पडलेल्या समाजाला जर मी बाहेर काढू शकलो नाही तर गोळी घालेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळी म्हणाले आणि म्हणून त्या माणसाचं फार मोठं योगदान एक वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला ला सर्वांसाठी पाणी खुलं करून दिले आणि पाणी खुलं फक्त दलितांसाठी नाही त्यामध्ये आपण सर्वच बहुजन होतो हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे बाबासाहेबांना वाटण्याचा प्रयत्न करू नका छत्रपती शिवाजी महाराजांना देखील वाटण्याचा प्रयत्न करू नका या कोणत्याही विचारवंताचा समाजसुधारकांचा क्रांतिकारकांचा लढा हा मानवतेसाठी होता आणि तो त्या मानवतेसाठी लढा देत असताना त्यांनी फक्त जात धर्म पंथ पाहिला नाही त्यांनी त्या माणसातली माणुसकी पाहिली त्यासाठी लढा दिलाय हे आपण विसरता कामा नये कळकळीची विनंती आहे या भारताला विभक्त होण्याचा प्रयत्न करू नका उद्या आपल्याला द काश्मीर फाईल या चित्रपटावर बोलायचे आणि म्हणून लक्षात घ्या की चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला जगातलं सर्वात मोठं धर्मांतरण झालंय हे धर्मांतरण करत असताना वेगवेगळे सत्याग्रह त्यांना करावे लागले आणि याचपैकी एक सत्याग्रह झाला तो म्हणजे चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि स्वामी विवेकानंदांचं वाक्य होतं की मला या देशाचं परिवर्तन करायचं मला बारा लोक पाहिजेत वामनदा कर्डक म्हणाले की बाबासाहेबांना तर पाचच लोक हवे होते हे ना भीमा तुझ्या मताची पाच लोक असती तयाच्या तलवारीची न्यारीच टोक असती वाणित भीमा हे करणित भीम असता वर्तन तया तिलाचे न्यारीच चोक असते म्हणजे सांगायचं तात्पर्य पाच लोक त्या काळी बाबासाहेबांना योग्य विचाराचे अनुयायी भेटले नाही ही फार मोठी शोकांतिका आहे आपलं घर बांधून त्या घरावर नीळचक्र बांधल्यानं होत नाही तर आपला जो समाज आहे त्या समाजातला एक निश्चित पडलेला घटक आहे ज्या घटकाला खऱ्या अर्थानं ग गरज आहे आणि तुझी पोळी भाजलेली आहे तुझ्या ताटात पोळी असून पुन्हा दुडी शिल्लक आहे तर दुडीतली पोळी त्या गोरगरीबाच्या ताटात पडली पाहिजे हाच अपेक्षित भारत सध्या बाबासाहेब आंबेडकरांना आहे एवढीच कळकळीची विनंती या ठिकाणी थांबतो सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय किती जण किती लागते एक हजार इथे का भंगार दाखवलेला पाचशेचा